नमस्कार मी जान्हवी सावंत सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र जय या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत तारुण्यातल्या भावविश्वाचा हळवा कप्पा प्रत्येकाने आपल्या मनाशी जपलेला असतो यासोबत मैत्री प्रेम विश्वास या सगळ्यांचा नव्याने अर्थ उमगायला लागलेला असतो या सळसळत्या तारुण्यातल्या काही मित्रांची गोष्ट असलेला दिल दोस्ती दिवानगी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे ट्रान्स इंडिया मीडिया अँड एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शिरीष राणे यांनी केलंय तर चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांनी केलेली या आहे तर याच निमित्ताने या चित्रपटातील कलाकार बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत या चित्रपटाविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत आहेत आपल्या सौंदर्याने रसिकांना घायाळ करणारी गोड अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि सोबतच आपल्या अभिनयाची छाप पाडणारा उत्कृष्ट अभिनेता चिराग पाटील नमस्कार, नमस्कार कसे आहात तुम्ही साठी सगळ्यात आधी तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन थँक्यू चित्रपटाचा ट्रेलर मी पाहिलाय खूप गाजतोय आणि खूप मजा येते पाहायला त्यामुळे उत्सुकता आहेच की कसा असेल चित्रपट म्हणून या अनुषंगाने मी स्मिता तुला आधी एक प्रश्न विचारते की चित्रपटामध्ये ही जी तुझी भूमिका आहे ती भूमिका तुझ्यापर्यंत कशी पोहोचली आणि ही भूमिका निवडताना तू का, का म्हणून ही भूमिका निवडलेस या चित्र ही जी फिल्म आहे ही आ, मला शिरीष राणे यांनी ऑफर केली होती यांचा फोन आला होता विशेष म्हणजे जी कथा आहे ती खूप सुंदर आहे ती खूप वेगळी आहे कारण आत्ता ज्या पद्धतीचे जे कथा चालू आहे किंवा जो ट्रेंड चालू आहे त्याच्याहून खूप वेगळी अशी फिल्म आहे दोस्ती म्हणजे मैत्री आहे प्रेम आहे आणि खूप सारे दिवानगी होतं ह्याच्यामध्ये स्टारर असल्याने एक वेगळी मजा असते आणि कथा तर मी त्याला कथा सर्वात महत्वाचं होतं आणि सगळ्यात अजून एक म्हणजे चिराग बरोबर ऑलरेडी मी काम केलं होतं तर त्याच्याबरोबर एक वेगळी ट्युनिंग आहे तर म्हटलं वा चिराग आहे तर इट विल बी नाईस तेवढंच नव्हे तर सगळ्यात महत्वाचं अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे ही जी शूटिंग आहे ही गोव्याला होणार होती म्हटलं वा छान म्हणजे जेव्हा आपण एका बाहेर आउटडोरला शूट करतो किंवा छान निसर्गरम्य ठिकाणी शूट करतो तर नक्कीच आपल्याला म्हणजे मला तर ऑब्विसली दॅट वॉज अ विन विन म्हणून ही फिल्म घेतली होती आणि ह्याच्या अगोदर वेगळ्या वेगळ्या फिल्म झाल्या होत्या जसं बलोच आता नुकतंच रिलीज oh. झालं होतं त्याच्यामध्ये माझा जो पात्र जो पात्र होतं ते फार वेगळं होतं तर uh, मी त्याच्यामध्ये uh, एकदम काय uh, म्हणतात ऐतिहासिक फिल्म होती आणि त्याच्यामध्ये पूर्ण शी वॉज व्हेरी पॉइड ती खूप मेच्युअर अशी कॅरेक्टर आहे पण इकडे एक वेगळंच कॅरेक्टर आहे एकदम कॉलेजमधली अल्लड मी रियाचा रोल प्ले करते याच्यामध्ये ती बिंदास्त आहे बेदडक आहे आणि ओपन माइंडेड आहे आणि फ्री स्पिरिट आहे तर uh, एक खूप वेगळा रोल प्ले करायला मिळत होता म्हणून uh, म्हटलं की चला करूया <laughs> अगदी खूप छान मला चिराग तुला प्रश्न विचार असा वाटतो की आतापर्यंत तू केलेल्या भूमिका आणि आता या चित्रपटातील भूमिका अशी वेगळी काय मेहनत करावी लागली तुला या भूमिकेसाठी नाही जेव्हा मला शिरीष सरांनी हे कॅरेक्टर ब्रीफ दिलं आणि जेव्हा स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा मला एक गोष्ट कळली की या कॅरेक्टरमध्ये खूप वेगवेगळ्या शेड्स आहेत म्हणजे एकाच कॅरेक्टर मध्ये वेगवेगळ्या शेड्स आहेत वेगवेगळे लेअर्स आहेत आणि त्याचा जो अख्ख्या फिल्मवर ग्राफ आहे तो कॉन्स्टंट नाही आहे वरती खालती म्हणजे त्याच्या डोक्यात काय चाललंय आणि तो डोक्यात एक चाललंय आणि करतोय एक सो हे कॅरेक्टर प्ले करायला ऍज अन अॅक्टर पण खूप चॅलेंजिंग होतं आणि एक्साइटिंग पण होतं कारण असं कॅरेक्टर मी ह्याच्या आधी कधी केलं नाही चित्रपटाचं शूटिंग दरम्यान अशी काहीतरी घटना म्हणजे आपण म्हणतो ना, ना बिहाइंड द सीन असं काही छान झालेलं आहे आणि ते लक्षात राहिलं असं काही ऍक्च्युअली ना हा किस्सा थोडासा राहून गेला होता पण खरं आमच्यावर आज कश्यप नाहीये कश्यप तो खूप छान सांगतो पण मी प्रयत्न करीन की किस्सा असा झाला असं घडलं की आम्ही आमचं आम्ही का रिसॉर्ट मध्ये शूट करत होतो आणि सगळे मोस्ट ऑफ द पोर्शन जास्तीत जास्त तिकडे शूट केलंय पण काही सीन्स एक वेगळ्या लोकेशनवर होतं आणि ते दोन तासाच्या डिस्टन्सवर होतं हो तर सरांनी सांगितलं की उद्या सकाळी आपल्याला शूट करायचं आहे पहिला सीन जाता जाता आमचे काही शॉर्ट्स आहेत एका ओपन अशा मर्सिडीजमध्ये तर त्यांनी सांगितलं सरांनी सांगितलं की जाता जाता ऑन द वे आपण तुमचे शॉर्ट्स घेऊ म्हणजे तुमचे पोर्शन शूट करूया पण तिकडे पोचणं गरजेचं आहे लवकर तर सात वाजता सगळ्यांनी तयार व्हायचंय तर मुली आपल्या जरा लवकर उठून मेकअप वगैरे करून सात वाजता सगळे रेडी okay. आणि निघता निघता ना जरा कारण पुन्हा तो ताफा निघणार होता सगळ्या गाड्यांचा तर एवढी लोक एकत्र निघणार म्हटलं तर थोडस मागे पुढे ऑबियसली होतं तर आठ साडेआठ वाजले होते सगळे रेडी होत आणि मीही कुठेतरी अच्छा चला काय करायचं चला मग आपण मेकअप जाईल खराब होईल कारण ऊन येत आहे है। तर चला रूम मध्ये एसी मध्ये बसूया कारण आपल्याला आपला शॉट आहे वगैरे पहिले आणि मी रूममध्ये बसले सगळे आपापल्या कॉटेजमध्ये कदाचित डिस्पर्स झाले होते अराऊंड थोड्या वेळानंतर हे गेले तर पुढे पंधरा मिनटं होतं त्यांना पोचायला आणि अचानक कश्यप आणि मी ना एका गाडीत होते आणि त्यांच्यावर दोन एडीज होत्या तर अचानक फोन येतो एक तर हॅलो हां वगैरे तर तेवढं काय अरे बापरे असं कसं हो का वगैरे असे एक्सप्रेशन्स येऊ लागले कश्यपणे विनय या सगळ्यांना खूपच म्हणजे सगळीच म्हणजे त्या गाडीमध्ये की असं काय झालं काहीतरी मोठं काहीतरी झालंय किंवा काहीतरी घडलंय असं सगळं चालू होतं ठीक आहे ठीक आहे आणि ठेवलं आणि त्यांनी विचारलं की काय झालं अय्या त्या स्मिता मॅडम तिकडेच राहिल्या हो आणि म्हणजे मी गाडीत शॉर्ट साठी रेडी होतो पहिला सीन अरे मागे आणि मी बाळ बघते म्हणजे एवढं शांत कसं काढलं त्या रिसॉर्ट मध्ये बाकी कोणी नव्हतं आमचंच युनिट होत होतं तिकडे आणि काहीच आवाज अचानक आवाज ना काय नाही आणि मला मी बाहेर म्हणते माझ्या स्टाफला म्हटलं अरे जरा बघ कुठे कधी निघायचं उशीर झाला आपल्याला <laughs> किती वेळ लावणार एवढे सकाळी उठवलंय वगैरे आणि आपण रेडी होऊन बसलो त्याच्या आरामात दोन तास झोप काढलं असं असे सगळे प्रकार चालू होते म्हणजे मॅडम कोणीच दिसत नाहीये सगळे गेले आणि फोन करते तर नाही सगळे गेले प्रत्येकाला वाटत होतं की आणि माझा सीन आमचा पहिला होता ना ऑन द वे तो झाला आणि हा एक किस्सा होता जो खूपच मजेशीर खूप आमच्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना तुम्ही या चित्रपटाच्या निमित्ताने काय सांग तेरा ऑक्टोबरला दिल दोस्ती दिवानगी ऑल ओव्हर महाराष्ट्र रिलीज होतोय त्यामुळे प्लीज जाऊन थिएटर मध्ये तुमच्या फॅमिली सोबत मित्रांसोबत जाऊन बघा एन्जॉय करा खूप छान पद्धतीने तुम्ही इथे आपल्याला बातचीत केलेली झालेली आहे आपली आणि खूप छान पद्धतीने आपण सगळ्या गप्पा मारलेल्या आहेत खूप खूप धन्यवाद तुमचे इथे आलात आणि आमचं मनोरंजन केलं थँक्यू थँक्यू सो मच जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज इतकंच धन्यवाद